इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन अशोकराव जांभळे यांना आज चक्कर आल्यानं तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इंदिरा गांधी रुग्णालयात सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी अंत्यदर्शन घेतलं. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे ते सुपुत्र होत. जांभळे यांनी अल्पावधीतच नगरसेवक, बांधकाम सभापती अशा अनेक जबाबदाऱ्या कुशलतेने सांभाळल्या होत्या. त्यांनी संघटन कौशल्यही मजबूत केलं होतं. त्यांच्या आकस्मिक निधनामुळं वस्त्रनगरी आणि परिसराला मोठा धक्का बसलाय.